अध्यक्ष सम्माननीय अब्दुल सत्तार साहेबांच्या नेतृत्वाखाली या जालना आणि औरंगाबाद जिल्ह्याचा खुलासा करण्याकरता प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली. त्यामध्ये त्यांनी मला वाटतं संपूर्ण खुलासा केलेला आहे. पण इतकं नक्कीच आहे की शेवट पक्ष आधीच जो असेल तो आमच्याकरता सारालाच मान्य आहे. जो काही प्रश्न केला भूमिका झाली जोडी तुमची दिली पडली का, मी एकच सांगू इच्छितो सन्मान्य जिल्हा अध्यक्ष सत्तार साहेबांनी मी आमच्यात कुठलाही व्यक्तिगत वाद नाही. पक्ष कामाकरता काही गोष्टी त्यांच्या दृष्टीने त्यांना कमी वाटल्या त्या त्यांनी मला सांगितल्या, त्या मी स्वीकारल्या आणि ते कामाची भरपाई मी पूर्ण करून दिली. हे आवर्जून मी तुम्हाला सांगू इच्छितो. पण त्यामध्ये बरंच मध्यंतरी महिना दोन महिने यापूर्वी मीडियामध्ये वेगवेगळ्या बातम्या येत होत्या, त्या बातम्यात मी खुलासा कायम करतो राहिलो. माझा त्यांचा कुठले वाद नाही, तो वाद आज पण नाही. त्यामुळं पक्षाने उमेदवारी जर मला दिली तर संपूर्ण ताकद, जसं ते म्हणताय जालना जिल्ह्यात कल्याणराव उमेदवारी दिली तर त्यांची जबाबदारी आहे, तशी औरंगाबाद जर उमेदवारी मला मिळाली ती जबाबदारी सुद्धा त्यांचीच आहे. हे आवर्जून मी सांगू इच्छितो. कारण की शेवट दोन नेते आमचे दोघांपैकी एक निश्चित लढणार जालना होतो, दोघांची जबाबदारी जशी जालना जिल्हा निवडून आणण्याची आहे तितकीच औरंगाबाद जिल्हा निवडून आणण्याची जबाबदारी आहे. उद्या मला ट्रेन मिळालं तर त्यांची जबाबदारी, उद्या नामकोरला मिळालं तर त्यांची जबाबदारी. त्यामुळं आमच्यात कुठलाही वाद नाही. शेवट अंतिम निर्णय हा राहुलजी गांधी असेल, आमचे महाराष्ट्र अशोक चव्हाण असेल किंवा राष्ट्रवादीचे अध्यक्ष माननीय शरद पवार असतील, जो काही निर्णय घेतील तो निर्णय शेवट पक्षाचा आमच्यावरती बंधनकारक आहे. याचा खुलासा माननीय जिल्हा अध्यक्ष केला, त्या खुलासाला मी सुद्धा माझं सहमत आहे म्हणून सांगू इच्छितो. पण आमच्या उमेदवारीमध्ये कुठं वाद नाही. आता नंबर एक रोड की 100% ते उमेदवार शेवट ना 100% बूथ कम्प्लीट केले, हे 100% आमच्या जिल्ह्यातले सुद्धा बूथ कम्प्लीट झाले. माझा दौरा गेल्या 3 वर्षापासून जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये गावागावात चालू आहे, आज पण चालू आहे. त्यामुळे वातावरण काँग्रेसच्या फार जवळमध्ये आहे असं कोणाला शंका येऊ देऊ नका. काँग्रेसचा उमेदवार कसा निवडून येईल एवढं गॅरंटी सांगतो. काँग्रेसचं स्थिती झाल्यानंतर 100% दोन्ही जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा झेंडा लहराला किंवा राहणार नाही. मी माझी भूमिका मा जय हिंद जय भारत. सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे की सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांना धन्यवाद देतो तुम्हाला आपल्याशी संवाद साधायला परवानगी दिली. सर्वप्रथम जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांनी अतिशय आमच्या वतीने आम्ही दिलेली शिफारस केलेली नाव आहे त्याच्यातूनच उमेदवारी दिली जातील याची त्यांनी खात्री दिली. मला आपल्याला एक गोष्ट सांगितली पाहिजे. बोलता बोलता कुठेतरी म्हटलं की औरंगाबाद मध्ये आणि जालन्यामध्ये आपला प्रभाव काँग्रेस कमिटीचा किंवा काँग्रेस पक्षाचा कमी आहे आणि भारतीय जनता पक्षाचा प्रभाव वाढलाय आणि आता तुमचे शिक्षक कशी निवडून येतील याच्यावर मला आपल्याला एक गोष्ट निश्चितपणे सांगितली पाहिजे. सगळ्या पत्रकार बांधवांना माहिती आहे की सत्तार साहेबांनी आमची सगळी जिल्हा काँग्रेस कमिटी पवार साहेब धंबड साहेब किरण पाटील साहेब ही सगळी मंडळी जिल्हाभर रेल्वेगाडी यात्रा करत फिरली आणि त्यावेळेला जनतेचा जो रोष या सरकारवर जाणवला, मग ती कर्जमाफी असेल, महागाई असेल, शेतीमालाला भाव नसेल, शेतकऱ्याची आत्महत्या असतील, हे सगळं जो गोळाबेरीज केली तर यावेळेला औरंगाबादची पण जागा आम्ही जिंकतो आणि जालन्याची पण जागा आम्ही जिंकतो. हे मला पहिल्यांदा स्पष्टपणे आपल्याला सांगितलं. दुसरा प्रश्न उमेदवारीचा, आपल्या मनामध्ये शंका आहे की कल्याण काळे आमचे एक मित्र त्यांनी आताच विचारलं कल्याण काळे काही त्याच्याबद्दल बोलत नाही की इथून पुढे कोणत्याही निवडणुका लढणार नाही असं त्याच मला माहिती त्यांना कोणी सांगितलं. परंतु मी इतकंच बोललेलो आहे की पक्ष श्रेष्ठी जो निर्णय घेईल तो मला मान्य राहील आणि मी अजून राजकीय संन्यास घेतला नाही. कृष्णभाऊ ज्या दिवशी घेईन त्या दिवशी तुमच्याकडे नक्की चहा प्यायला. आणि दुसरा मुद्दा आता राहिला प्रश्न उमेदवारीचा. सत्तार साहेबांनी अतिशय स्पष्टपणे आपल्याला सांगितलं की कल्याण काळेला उमेदवारी मिळाली तर सत्ता
आमदार अब्दुल सत्तार हे प्रचार प्रमुख राहतील आणि त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी घेतली आणि मी 70 सालांना उमेदवारी मिळणार आहे ती मिळाली की मी त्यांचा प्रचार प्रमुख होईल आणि त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी घेईल हे या ठिकाणी मला स्पष्टपणे सांगितलं पाहिजे कारण असं की शेवटी पक्ष जो निर्णय घेत असतो तो आपल्याला स्वीकारावा लागत असतो आम्ही पक्षाचे रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।